नमस्कार। तर 2 दिवसापासून सुट्टीवर गेलेली मी परत आलेली आहे। आता सुट्टीवर कशासाठी गेली होती किरण? तर मी करते माझ्या किचनचा मेकओवर थोडासा तो सुद्धा दाखवणारच आहे। मग त्यासाठी या किचनमधला सगळा पसारा काढला आणि त्याला परत घासघूस करून त्या डब्यांना ठेवलं त्यांच्या जाग्यावर। आणि या सगळ्यामध्ये तर वेळ जातोच जातो, तुम्हाला माहिती आहे। आणि सोबतच मोबाईल घेऊन काढणं म्हटलं नको, पहिले जे काम आपण करतोय ते करूयात। कारण आणि तो उठेपर्यंत माझा आवाज नसतो हा कारण मला आवाज केला जात नाही, तो झोपलेला असतो। तेव्हा हळूहळू हळूहळू सगळे कामं करावे लागतात। आणि त्यात माझ्या नवऱ्याने बघा एवढ्या सगळ्या शेंगा आणून ठेवल्या आहे माझ्यासाठी। त्या आधी त्याच्यामधले दाणे काढायचे आणि त्या तर बघा एवढ्या सगळ्या शेंगा माझ्या नवऱ्याने आणलेल्या आहेत। नमस्कार माझ्या बहिणींनो, मैत्रिणींनो, माझ्या ताईंनो, कशा आहात सगळेजण? मजेत आहात ना? तर आता ह्याच्यासाठी आता हे सगळं कशासाठी बोलते मी बहिणींनो, आतापर्यंत तर नव्हती बोलत। कारण मी पाहिलं आहे माझ्या ह्याच्यामध्ये YT मध्ये जाऊन की जास्त माझ्या बहिणी माझा व्हिडिओ बघतायत, लेडीज जास्त माझ्या व्हिडिओ बघतायत, कोण नाही। तर मग त्यासाठी मला सारखेच बघतायत, माझे भाऊसुद्धा बघतायत आणि बहिणीसुद्धा बघतायत, पण बहिणींचं प्रमाण जास्त आहे बघण्याचं। म्हणून म्हटलंय नमस्कार माझ्या बहिणींनो, मैत्रिणींनो, तशा आहात सगळेजण? मजेत आहात ना? तर आता माझं असा किचनचं काम चालू आहे, पसरा पसरा करून झालेला आहे। तर आम्ही चाललेलो आहो हळदी कुंकवासाठी। आई मी अक्षदा आणि स्वराज। तर चला तुम्हाला सुद्धा हळदी कुंकवाला नेते आमच्यासोबत। टॉफी खाली जाते। हाय मित्रांनो, हळदी कुंकवाहून आली आणि आधी दागिने काढले आणि म्हटलं स्वयंपाकाला लागणार आहे। पहिले आवडलं तर थोडा बदल तुम्हाला दिसतच असेल। तर आता पटकन पटकन मस्त असं आज वड्या बनवणार आहे, वड्या। तर काय म्हणतं सांग, शेंगा बघा आणून ठेवलेल्या किती वेळच्या, सोनवणे झाले, पालकाच्या वड्या आहेत त्या बनवणार आहेत। तर खूप दिवस झाले पालकाच्या वड्या आणून, पालक वडे आणून ठेवलेले आहेत त्यांनी। आणि मला म्हणतात की तू करतं की काय करतं की नाही, त्याला करतं की नाही बाई, एकदा आणि मला थोडा स्वयंपाकाला उशीर झाला, मी गेलेली होती बाहेर। वाकडा दाखव नको, वाकडा दाखवणं चुकीचं आहे दादू, वाकडा दाखवणं चुकीचं आहे। आणि त्यानंतर वड्या करायला घेतल्या, म्हणजे त्या मुंगवड्याच आहेत पण पालकवड्यासुद्धा आहेत। तर ह्या विकतच्या आणलेल्या होत्या, तर त्याची रेसिपी मी आज करते। रेसिपी न म्हणता त्याची भाजी आज करते मी। आणि आमच्याकडे हळदी कुंकवाला सुद्धा जायचं, म्हणजे हळदी कुंकू चालू झालेले आहेत ना आमच्याकडचे, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासूनच हळदी कुंकू हे चालू होतात। तर याच्यामध्ये कांदा लसूण टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर टमाटर टाकून घेतलेलं आहे। तर असं जसं आपण आपली भाजी बनवतो ना तशाच पद्धतीची ही सुद्धा भाजी बनवतात। तर मी किचनची साफसफाई काढली होती, तर म्हटलं 2 दिवसाची थोडी सुट्टी घ्यावी जसं तुम्हाला सांगितलं, आणि थोडा बदल केला किचनमध्ये। बदल म्हणजे साफसफाईच करून घेतली आणि थोडंफार जे काही व्यवस्थित नव्हतं त्याला व्यवस्थित करून घेतलं। तर दिवाळीपासूनच साफसफाई केलेली नव्हती, काही किचनला हात लावलेला नव्हता। तर म्हटलं जाऊ द्या, आता काढलेलंच आहे थोडंफार, तर मग व्यवस्थितच सगळं करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहूसुद्धा पाहतसुद्धा असाल की गॅसच्या मागच्या साईडला मी थोडा कलर दिलेला आहे, जिथं मी पोस्टर वॉलपेपर लावून घेतलेला होता। आणि भाजी झाल्याच्या नंतर इथं मी पोळ्या करायला घेतल्या। तर इकडे कणिक भिजवणं चालू आहे, माझी कणिक भिजवून घेत आहे। तर आणि थोडंसं साईडला पीठ काढून ठेवलेलं आहे, एरवी पिवळ पाटावर काढून ठेवते पण आज कोपऱ्यामध्येच ठेवलेलं आहे। आणि कालचा दिवस आमच्याकडे खूप चांगला गेला, मस्त छान असे दिवे लावलेले होते, रांगोळ्या टाकलेल्या होत्या, कारण श्रीराम प्रभू यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती। तर छान असे मस्त लाईटिंग वगैरे आणि झेंडे लावलेले होते, म्हणजे असं वाटलं की कालची दिवाळीच आहे की काय, असं मस्त वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं। सगळं वातावरण प्रसन्न प्रसन्न होतं आमच्या अकोल्यामधलं कालचं। तर आता बघा इकडे पोळ्या करणं चालू झालेल्या आहेत माझ्या। आणि कालचा दिवस खरंच खूप छान गेला, आमच्या चौकामध्ये महाआरती झाली पण मला म्हणजे मी नाही जाऊ शकले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोठी अशी महाआरती झाली, मी याच्यासाठी नाही जाऊ शकले कारण जोड्यानं होती तिथं आरती आणि चोराचे बाबा घरी आलेले नव्हते, तर मग मी काही जाऊ शकले नाही। एकटीही गेली असती पण म्हटलं नको, स्वराज होता सोबत, तर गेलो नाही आम्ही। आणि
महाआरती काही आम्हाला भेटली नाही, आमच्या नशिबातच नसेल बहुतेक। तर कालच्या दिवशी तुमच्याकडे काय काय कार्यक्रम झालेत, कसं वाटलं, कालचं वातावरण कसं होतं तुमच्याकडचं हे मला नक्कीच सांगाल कमेंटमध्ये। आणि तुम्ही लोक व्हिडिओ बघता पण लाईकच करत नाही आहे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडतच नाही आहेत माझे, असं म्हणायला काही हरकत नाही, कारण ज्यांना व्हिडिओ आवडतात ते लाईक तर करतातच करतात। असोत, तर इकडे बघा हे जे बघताय तुम्ही हे मंगळसूत्र मी घरी बनवलेलं आहे आणि सोबतच नथासुद्धा घरी बनवलेले आहेत। म्हटलं आता आपल्याकडेसुद्धा हळदीकुंकवाचा कार्यक्रम होणार आहे, तर म्हटलं काहीतरी यावर्षी वेगळं घालूयात, तर मग विकत न आणता हे घरीच बनवलेलं आहे। तर आता ह्या तीन कशासाठी बनवले आहेत, तर पहिलीवर प्रॅक्टिस केली, नंतर दुसरीवर प्रॅक्टिस केली आणि तिसरी जी आहे ती परफेक्ट आली। तिघीही जणी दिसायला सुंदर दिसत आहेत आणि नाकामध्ये टाकून पाहिल्यात तर खूप छान दिसत आहेत। आता तुम्ही पुढचा लुक बघणारच, तर हे बघा। तर आता हे मटेरियल कुठून आणलं आहे मी, तर हे मटेरियल आहे वेस्टेड, म्हणजेच घरातलंच आहे। काही राख्यामधले मणी घेतलेत जे हे बघताय तुम्ही ग्रीन आणि रेड कलरचे, आणि काही कानातल्यामध्ये जे कानातले वापरून झालेले होते त्याचे मणी घेतलेत, आणि जे हे वायर बघताय तुम्ही ते वायर आहेत आपल्या इलेक्ट्रिकचे गेलेले वायर, त्याच्यामधले तार काढून घेतलेले आहेत हे जे तार बघताय, आणि कानातले माझे बनवणं अजून चालू आहेत, तर ते सुद्धा बनवल्याच्यानंतर दाखवेलच तुम्हाला। तर असा काही उपक्रम माझा चालू असतो रिकाम्या वेळामध्ये। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे सांगायला विसरू नका, आणि खरंच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।